असलेल्या भारतीय सामाजिक संस्थांच्या उत्पादनांना वाव आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून सोशल सर्व्हिस फेस्टिवल 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिवल मध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलंय. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. नाम जोशी समाजकार्य प्रशिक्षण वर्ग परळ यांच्या मार्फत या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. आज होणारी खरेदी विक्री याच्या पुरतच हे महत्व नाही, तर जनतेसमोर येण्याचे, ग्राहकांशी संबंध वाढवण्याची ही संधी मिळते. या फेस्टिवल मध्ये छोट्यांना आकर्षक करणारा छोटा भीम स्वागतासाठी उभा करण्यात आलाय. फेस्टिवल मध्ये 42 स्टॉल्स उभारण्यात आलेत. ड्रेस मटेरियल, साड्यांचे विविध प्रकार, बांबू पासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, पर्स, बॅगा, बटवा, चटई, आयुर्वेदिक औषधे, घर सजावटीचे साहित्य, सरक्यावर तयार करण्यात येणारे ब्लँकेट्स, चादर, घुंगडी आदी वस्तू मांडण्यात आल्या आहेत. हा फेस्टिवल रविवार पर्यंत असणार आहे. 1911 साली ही संस्था स्थापन झाली, तर सुरुवात अशी झाली की महिलांना सक्षम बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर ते उभं राहता येईल असा ट्रेड त्यांना शिकवायचा ही संकल्पना ठेवून त्यावेळेला त्या काळामध्ये ते उपलब्ध होतं. फेस्टिवल घेण्यामागचा उद्देश होता, ज्या आपल्या भारतातील समाजातील तळागाळातील ज्या संस्था आहेत, तर त्यांना सर्वांना एकत्र करून त्यांची वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून हे फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं. तळागाळात काम करून आपलं उत्पादन सर्वसामान्यपर्यंत पोहोचवावं हा एकमेव उद्देश या फेस्टिवलचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना भरभरून यश यावं ही सदिच्छा. मुंबई लाईव्ह.